बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं डायग्राम मध्ये आपल्याला दिलेल्या डायग्राम मध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे. तर बघा या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या किती असेल हे आपण आता फाइंड आउट करूया. तर बघा त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये किती त्रिकोणांची संख्या आहे बघा. बघा मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं होतं, मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की या प्रकारचा ट्रायंगल असेल, त्रिकोण असेल, यामध्ये त्रिकोणांची संख्या कशी मोजायची. आपण इथं 1 2 3 अशा प्रमाणे क्रमांक देतो आणि हा फॉर्म्युला यूज करतो. इथं बघा एन एन प्लस 1/2 हा फॉर्म्युला यूज केला म्हणजे आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळते. इथं बघा एन ची संख्या किती आहे, 3. तर 3 पुट केल्यानंतर 3 अधिक 1/2 बरोबर 3 × 4/2 2 × 2 = 4 म्हणजे 3 × 6 म्हणजे या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे, तर 6 आहे. तर बघा इथं त्याच पद्धतीने इथं पण 1 2 3 अशा क्रमाने क्रमांक दिल्यानंतर इथं हे 6 त्रिकोण तयार होत आहेत. तर त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे ह्या दोन रेषा आहेत बघा इथं 1 2 ह्या जमिनीला समांतर आहे, क्षितिज समांतर रेषा म्हणतात याला. ह्या रेषा काय आहेत, जमिनीला समांतर आहेत. तर यांना या रेषेला काय म्हणायचं, क्षितिज समांतर रेषा. तर इथं बघा 1 आणि 2 ह्या समांतर रेषा आहेत. बघा या रेषेमुळे 7 त्रिकोण तयार होत आहेत. इथं त्याच पद्धतीने या दुसऱ्या रेषेमुळे पण इथं किती त्रिकोण होतील, तर होत आहेत, तर 7 त्रिकोण तयार होतात. याच पद्धतीने बघा इथं क्रमांक दिले 1 2 3 बघा इथं पण हाच फॉर्म्युला यूज केला तर इथं पण 7 त्रिकोण मिळतात. म्हणजे 6 अधिक 6 म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत या डायग्राम मध्ये, तर 12 त्रिकोण मिळाले बघा आपल्याला. म्हणजे या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत, एकूण 12. तर त्याच पद्धतीने इथे पण बघा, इथे पण बघा, आता याला क्रमांक द्या 1 2 3 4 5 बघा एन हा फॉर्म्युला यूज करा, एन एन प्लस 1/2. तर बघा इथं क्षितिज समांतर रेषा, या ठिकाणी काय करायचं बघा, हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर यातील त्रिकोण मिळते. त्याच पद्धतीने, त्याच पद्धतीने या दोन्ही रेषांचे, दोन्ही रेषांमुळे सारखेच त्रिकोण तयार होत आहेत बघा. तर याला काय करायचं, गुणिले क्षितिज समांतर रेषांची संख्या घ्यायची. क्षितिज समांतर रेषा यांनी काय करायचं, गुणायचं आहे म्हणजे आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळेल. तर बघा इथं क्षितिज समांतर रेषांची संख्या किती आहे, तर ही 2 आहेत आणि एन ची संख्या एन बरोबर 5 पुट करा. तर बघा आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळेल, पुट करा इथं 5 5 5 + 1/2 2 × इथं क्षितिज समांतर रेषांची संख्या घ्यायची. इथं किती आहे, 1 2 म्हणून 2 × 2 = 2. तर बघा काय उत्तर येतं, हे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे खाली किती शिल्लक राहिले, 5 × 6 6 × 5 = 30. म्हणजे बघा या डायग्राम मध्ये, या डायग्राम मध्ये त्रिकोणांची संख्या किती मिळाली आपल्याला, 30 30 त्रिकोण मिळाले बघा. आता पुढील एक्झाम्पल्स आणखीन बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, या डायग्राम मध्ये आपल्याला आता त्रिकोणांची संख्या मोजायची. बघा इथे कोणत्या सूत्राचा उपयोग करायचा, तर एन एन प्लस 1/2 × क्षितिज समांतर रेषांची संख्या. तर बघा इथं, इथं क्रमांक द्या 1 2 3 4 अशा पद्धतीने आणि क्षितिज समांतर रेषांची संख्या किती. इथं बघा ही एक रेषा, एक त्यानंतर ही दुसरी रेषा आणि इथं तिसरी रेषा, अशा 3 क्षितिज समांतर रेषा इथे आहे. त्यामुळे बघा इथं पुट करा, एन बरोबर किती आहे, 4, आणि क्षितिज समांतर रेषांची संख्या 3. तर यांची संख्या पुट करा आणि आपल्याला काय मिळेल, त्रिकोणांची संख्या मिळेल. बघा पुट करा, 4 4 4 + 1/2 × क्षितिज समांतर रेषांची संख्या 3 बरोबर
चार गुणिले चार अनेक पाच भागिले दोन गुणिले तीन बेग बे बेदुने चार ते बरोबर बघा दोन गुणिले पाच गुणिले तीन म्हणजे त्रिकोणांची संख्या बघा किती पाच दुणे दहा दहा तीस म्हणजे बघा या डायग्राम मध्ये त्रिकोणांची संख्या किती मिळाली आपल्याला तीस तीस त्रिकोणांची संख्या मिळाली. आता बघा या डायग्राम मध्ये किती त्रिकोणांची संख्या आहे बघा क्रमांक द्या एक दोन तीन चार आणि क्षितिज समांतर रेषा किती इथं एक ही पहिली रेषा ही दुसरी तिसरी चार या चार क्षितिज समांतर रेषा आहे. तर बघा ह्या फॉर्म्युलेमध्ये यूज करा तर एन बरोबर चार घ्या म्हणजे त्रिकोणांची संख्या किती मिळेल इथं बघा त्रिकोणांची संख्या तर बरोबर एन किती आहे चार 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 अधिक एक भागिले दोन आणि क्षितिज समांतर रेषा चार म्हणजे हे सॉल्व करा बे एक बे बेदुने चार हे चार गुणिले चार आणि एक पाच गुणिले दोन तर बरोबर किती आले चार पंचे पाच चोवीस वीस दुणे चाळीस म्हणजे या डायग्राम मध्ये त्रिकोणांची संख्या किती मिळाली आपल्याला चाळीस मिळाली. तर पुढील एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो या डायग्राम मध्ये आता बघा तर बघा या डायग्राम मध्ये कशा पद्धतीने त्रिकोण मोजायचे तर बघा ही पहिली क्षितिज समांतर रेषा आहे तर बघा एक दोन तीन चार या प्रमाणे क्रमांक द्यायचे बघा ही या क्षितिज रेषेमुळे पहिल्या क्षितिज रेषेमुळे किती त्रिकोण होत आहेत तर बघा तर एन बरोबर चार तर चार चार अधिक एक भागिले दोन बरोबर बे एक बे बे दुणे चार तर दोन गुणिले पाच म्हणजे पाच दुणे दहा बघा या पहिल्या क्षितिज समांतर रेषेमुळे इथे किती त्रिकोण तयार होत आहेत तर दहा त्रिकोण तयार होत आहेत. त्यानंतर बघा ही दुसरी क्षितिज समांतर रेषा ही दुसरी क्षितिज समांतर रेषा घ्या तर बघा यामुळे किती त्रिकोण तयार होतात बघा दोन एक बघा इथे आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने त्रिकोण मोजतो या डायग्राम मध्ये बघा एक अधिक दोन या पद्धतीने पण त्रिकोण मोजता येतात तर बरोबर तीन म्हणजे बघा या क्षितिज समांतर रेषेमुळे किती त्रिकोण तयार होत आहेत तर इथं तीन त्रिकोण होत आहेत अधिक तीन तर त्यानंतर बघा ही तिसरी क्षितिज समांतर रेषा या रेषेमुळे बघा एक दोन तीन तर बघा तिघांची पण बेरीज घेतली एक दोन अधिक तीन या पद्धतीने पण तुम्ही त्रिकोण काढू शकतात आणि हा पण फॉर्म्युला यूज करून एन एन प्लस वन हा पण फॉर्म्युला एन एन प्लस वन भागिले दोन या सूत्राचा उपयोग करून पण तुम्ही त्रिकोण काढू शकता बघा तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे सहा त्रिकोण या क्षितिज समांतर रेषेमुळे किती त्रिकोण तयार होत आहेत तिथं सहा त्रिकोण तयार होतात तर सहा मिळवा म्हणजे या सर्वांची काय घ्यायची बेरीज घ्यायची दहा तीन तेरा सहा एकोणावीस म्हणजे बघा या डायग्राम मध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर एकोणावीस त्रिकोण आहेत अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण फाइंड आउट करता येतात. तर त्याच पद्धतीने इथे पण त्रिकोण फाइंड आउट करा तर बघा ही काय पहिली क्षितिज समांतर रेषा आहे त्यानंतर क्रमांक द्या एक दोन तीन चार पाच आणि या फॉर्म्युल्यामध्ये यूज करा एन एन प्लस वन भागिले दोन तर एन बरोबर किती आहे पाच 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 अधिक एक भागिले दोन बरोबर पाच गुणिले सहा भागिले दोन तर बे एक बे तीन सहा म्हणजे पाच गुणिले तीन बरोबर 15 म्हणजे या पहिल्या क्षितिज समांतर रेषेमुळे किती त्रिकोण आले तर 15 त्रिकोण आले. तर त्यानंतर बघा ही दुसरी क्षितिज समांतर रेषा यामुळे किती त्रिकोण तयार होतील एक दोन तीन तर परत बघा एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा तर सहा त्रिकोण तयार होत आहेत बघा. त्यानंतर या रेषेमुळे बघा एक दोन तीन या तिसऱ्या क्षितिज समांतर रेषेमुळे पण सहा त्रिकोण तयार होतील या तिघांची बेरीज केली म्हणजे सहा त्रिकोण तयार होतील अशा पद्धतीने एकूण किती त्रिकोण तयार होतात तर बघा या सर्वांची काय घ्यायची बेरीज घ्यायची सहा सहा
बारा पाच सतरा दोन म्हणजे 27 त्रिकोण. बघा या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आले तर 27. अशा पद्धतीने त्रिकोणांची संख्या आपल्याला इथे फाइंड आउट करता येते. तर पुढील एक्झाम्पल बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या डायग्राम मध्ये किती त्रिकोणांची संख्या आहे. तर बघा या पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळते. तर 1 आणि 2 हे दोन त्रिकोण या डायग्राम मध्ये आहेत. तर बघा ही सेकंड डायग्राम. तर बघा इथे किती त्रिकोण दिसत आहेत. तर बघा हे पहिला त्रिकोण, दुसरा, तिसरा आणि चौथा, हे 4 त्रिकोण इथे आपल्याला दिसत आहेत. तर त्यानंतर आणखीन कोणते त्रिकोण इथे दिसत आहेत बघा आपल्याला. हा आयत आहे बघा ABCD. बघा आणखीन कोणते त्रिकोण इथे आपल्याला दिसत आहेत. तर बघा हे दोन्ही त्रिकोण मिळून एक त्रिकोण इथे तयार होत आहे. बघा ABC हा एक त्रिकोण तयार होतोय. तर त्यानंतर बघा हे दोन्ही त्रिकोण मिळून DBC हा एक त्रिकोण तयार होतोय. त्यानंतर हे दोन्ही त्रिकोण मिळून ADC हा पण एक त्रिकोण तयार होऊ राहिला. आणि एक आणि हे दोन्ही त्रिकोण मिळून ABD हा एक त्रिकोण तयार होतोय. म्हणजे बघा या डायग्राम मध्ये आणखीन 4 त्रिकोण तयार होत आहेत. म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत या डायग्राम मध्ये, तर 8 त्रिकोण तयार होत आहेत. बघा इथं 4 गुणिले 4 गुणिले 2 घेतलं म्हणजे आपल्याला 8 त्रिकोण इथं तयार होत आहेत. बघा इथं 4 ने 2 ला गुणा म्हणजे 8 येतील. तर त्याच पद्धतीने इथे बघा या डायग्राम मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 त्रिकोण, 8 ला परत इथं 2 ने गुणलं म्हणजे इथं 16 त्रिकोण तयार होतील. या डायग्राम मध्ये 16 त्रिकोण तयार होत आहेत. बघा या डायग्राम मध्ये 8. तर ही बेसिक डायग्राम आहेत. तर ही समजली म्हणजे आपल्याला त्रिकोण फाइंड आउट करता येतात. बघा अशा पद्धतीने या डायग्राम मध्ये त्रिकोणांची संख्या असते. तर हे लक्षात ठेवा.